बोर्डाचे अध्यक्ष सय्यद रिझवी यांनी गुरुवारी अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी 51,000 रुपयांची देणगी जाहीर केली. रिझवी यांनी सांगितले की बोर्ड मंदिर उभारणीच्या दृष्टीने सकारात्मक आहे. अनेक दशक चाललेल्या या खटल्यावर अखेरीस सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. हा तिढा सोडविण्यासाठी हा एकमेव मार्ग होता. आता भारतात राम जन्मभूमीवर जगातील सर्वात सुंदर मंदिर उभारण्याचे कार्य सुरू होत आहे. रिझवी म्हणाले की भगवान राम आपल्या सर्वांचेच पूर्वज आहेत. म्हणूनच रिझवी फिल्म स्वच्छा वतीने 51,000 रुपयांची भेट राम जन्मभूमी न्यासकडे मंदिर उभारण्यासाठी देत आहोत. भविष्यात राम मंदिराची उभारणी झाल्यानंतर शिया वफ बोर्डाच्या वतीने त्यात देखील मदत केली जाईल. अयोध्येतील राम मंदिर संपूर्ण जगभरास भारतातील राम भक्तांसाठी गर्वाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात यावे तर मशीद बांधण्यासाठी वेगवेगळी 5 एकर जमीन देण्यात येणार आहे असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, झोमॉ न्यूज, नवी दिल्ली.